माय चॅनल, गुड इव्हनिंग. आपण आलेलो आहे आता सध्याला अक्कम्मा देवी टेम्पल. इथलचं फेमस टेम्पल एक आणि हिस्टॉरिक टेम्पल आहे, जिथं गुहा म्हणून म्हणलं जातं. याला म्हणलं जातं की गवी, कर्नाटक भाषेमध्ये, कन्नड भाषेमध्ये याला म्हणलं जातं गवी. अक्कम्मा देवी या जो आहेत त्यांची हिस्ट्री थोडीशी मी पुढे टाकलेली आहे, ती तुम्ही पाहिलीत तर तुम्हाला कळून जाईल की नेमक्या अक्कम्मा देवी होत्या कोण. आणि अक्कम्मा देवी टेम्पलचे हे पुढचे सिनेमॅटिक्स बघा, म्हणजे तुम्हाला नेमकं कळून जाईल हे टेम्पल आहे कसं. आता तुम्ही जे व्हिडिओ पाहिले ते पूर्ण आहे अक्कम्मा देवी टेम्पल. अक्क महादेवी असं त्यांना म्हटलं जातं. आणि मागं जे पाहताय तुम्ही मूर्ती, ही मूर्ती आहे अक्क महादेवीची. जिथे हे टेम्पल बनवलं गेलं आहे, इथे ही जी मागं गुफा बघताय तुम्ही, ही गुफा त्यांच्या ध्यानाचं एक स्थान होतं, जिथं ते ध्यान करायचे. आणि अक्क महादेवी या ज्या होत्या, त्या होत्या एक कन्नडा लिटरेचरच्या पोएट. म्हणजे त्यांनी बरेच असे कोटेशन लिहिले होते, बट बरेच असे काही गोष्टी चांगल्या लिहिल्या होत्या ज्या त्यांच्या होत्या. आणि गॉड बसवण्णा, म्हणजे बसवेश्वर जे आहेत, ते अक्कम्मा देवी यांना अक्का असं नावाने बोलायचे. अक्का म्हणजे मोठी बहीण किंवा आई असं त्यांना म्हटलं जातं. तर तेव्हापासून यांना नाव दिलेलं, म्हणजे या देवींना नाव दिलेलं आहे अक्का महादेवी. खरं तर त्यांचं नाव महादेवी आहे आणि अक्का हे त्यांच्या प्रोनाऊन्स केलं जातं की बसवेश्वरांनी त्यांना अक्का म्हणून बोलले, त्याच्यामुळे त्यांना अक्का महादेवी असं म्हणलं जातं. सो हे जे मंदिर तुम्ही बघताय, हे मंदिर त्यासाठी बनलेलं आहे आणि तिथे ध्यान वगैरे केलं जातं.